एक भिवंडी विभागातून बिलॉन्ग करणारा हा संघ तर गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक घेऊन गोलंदाज निलेश स्ट्राइक एंडला मोरेश्वर इथे मात्र हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत एका धावेचा अवधी. तर धावांचा श्रीगणेशा केला जातोय. एक धाव धावफलकावरती पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती निलेश पी1चा षटक. तर मोरेश्वर आणि अंकित असे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. निश्चित नांदकर संघाचा जर विचार केला तर एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळेल. एक बिग फाईट मॅच आपण इथून एन्जॉय कराल. चांगला आयोजन निश्चितच पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये. तर खेळपट्टी जर विचार केला तर खेळपट्टी सातत्याने गोलंदाजांना साथ देताना पाहायला मिळते. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाहीये. तर निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते गोलंदाजी मागवती. निलेश गोलंदाजी करत असताना एक चांगली गोलंदाजी निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल सकाळच्या सत्रामध्ये. आज मात्र आम्ही फर्स्ट टाइम निश्चित इथे कॉमेंट्री करण्यासाठी आलो. एक दर्जेदार असं आयोजन आणि चांगलं वातावरण पाहायला मिळतंय. ते मात्र मोठा फटका चेंडू अवैध आहे ऑन साइडला क्षेत्ररक्षक जज करतोय. मात्र थोडस ते कॅरी करता आलं नाही झेल तोपर्यंत चेंडू जाईल वन बाउंड सीमापार. चार धावांसाठी आलेला हा पहिलाच चौकार. थँक्यू डीजे. तर पाच धावा धावफलकावरती पहिले षटक मार्गस्थ असताना गोलंदाज निलेशचा पहिल्या चेंडूवरती एक धाव आली. दुसरा चेंडू निर्धाव. तर तिसऱ्या चेंडूवरती हल्ला करत असताना फलंदाज अंकित. एक चांगला संघ निश्चित नांदकर संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सातत्याने आम्ही त्यांचा खेळ पाहतो. बदलापूर विभागामध्ये देखील चांगली छाप सोडली. इथे मात्र मिस टाईम स्ट्रोक आहे. जेलची संधी आणि पहिला धक्का लागेल तो म्हणजे गावदेवी नांदकर टीमला. अंकित बॅक टू पवेलियन. तर यापुढे लोणार सामना असेल दत्तकृपा सावद विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स लोणार. तर दोन्ही संघांना विनंती करतो की आपण लगेच तयार राहायचंय. इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनसाठी सचिन. निश्चितच वन डाऊनचा फलंदाजाचा विचार केला शुभम. सातत्याने जबाबदारी स्वीकारावी लागते वन डाऊनच्या फलंदाजांना. भारतीय संघासाठी देखील विराट कोहली सातत्याने जबाबदारी स्वीकारत असतो. तेच काम आता इथे मात्र सचिनला करावं लागेल. तर निश्चित मी ओपिनियन घेतलं होतं मोरेश्वर सुतार यांचं. त्यांनी सांगितलं होतं कुठेतरी 50 ते 55 धावांचं टार्गेट आम्ही सेट करू प्रथम फलंदाजी करत असताना. पण त्याच्याच ठिकाणी वाटचाल करत होते. त्यानंतर गडी गमवावा लागलाय तो म्हणजे नांदकर टीमला. तर पहिलं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज निलेशचा. तर चेंडू इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मोरेश्वरच्या बॅट मधून आलेला एक दर्जेदार दिमागदार चौकार. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या. त्या एक गड्याच्या मोबदल्यात 9 धावा.
एक चांगली मॅच आपण निश्चितच इथून एन्जॉय कराल. एक दर्जेदार असं आयोजन क्रिकेटचा दैत्यमान सोहळा. आज मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस, प्रेक्षकांची देखील मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल व्यासपीठावरती. अनेक मान्यवर आमच्यासोबत जॉईंट होतील. एक चांगला आयोजन आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळते. निश्चितच सातत्याने खूप स्पर्धा या विभागामध्ये होत असतात. एक चांगला आयोजन आणि आज निश्चितच आम्हाला संधी दिली इथे समालोचन करण्यासाठी, त्यामुळे मी आभार मानतोय निश्चितच आमने लोणार क्रिकेट असोसिएशन तसेच चौधरी पाडा टीमचे. तर गोलंदाजी मागवती दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज योगेश. इथे माझा फर्निचर बिघडवलं जात आहे. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे नानकट टीमला. सचिन बॅक टू दी पवले. थँक्यू. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश. तर पुढचा चेंडू गोलंदाज योगेशचा. ऑन साइडला चेंडू तटवला गेलाय. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकाच एक्शन मध्ये चेंडू उचलतील फेकतील. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. इथे मात्र एकेका धावेने धावफलक पुढे सरकते. 10 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पिटूचं षटक योगेशचं. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार ते मात्र पाहिले निलेशला कुठून काढलेत. त्यानंतर कमबॅक केलंय. खूप चांगली गोलंदाजी केली. एक गडी बाद केला. इथे मात्र योगेश पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद करत असताना दुसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव पाहायला मिळाली धावफलकावरती. धावा स्थगित. धावफलकावरती 10 झाल्या. त्या 10 धावा मोरेश्वर ऑन स्ट्राईक. मात्र लो फुटो चेंडू होता. अलॉंग द कार्पेट चेंडू तटपला गेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. आता मात्र सिंगल डबलला जास्त भर दिला जातोय. निश्चितच एकेका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागतील. त्या 11 धावा. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते चौधर पाडा टीमच्या माध्यमातून. गोलंदाज योगेशच्या माध्यमातून चांगली क्रिकेट इथे मात्र सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. पुढचा चेंडू ते मात्र गतीमध्ये परिवर्तन. स्लो गतीचा चेंडू हाताळला होता गोलंदाज योगेशने. थोडस जखडून ठेवलं जात आहे फलंदाज गणेश आणि मोरेश्वरला. इथे मात्र धावफलकावरती धावा स्थगित आहेत. धावफलकावरती धावा आहेत. त्या फक्त आणि फक्त 11 धावा दुसरं षटक मार्गस्थ असताना. एक बिग फाईट मॅच इथून आपण एन्जॉय कराल. निश्चितच आज अक्षयची कमी भासत असेल ती म्हणजे नानकट टीमला. सातत्याने चांगला खेळ नानकटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. हलक्या त्याने चेंडू तटवला गेला. डायरेक्ट हिटची संधी होती. तोपर्यंत एका धावेचा अवधी. एकेका धावेने धावफलक पुढे सरकते. धावफलकावरती धावा लागले. त्या 12 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज योगेशच. एक बिग फाईट मॅच निश्चित आपण इथून एन्जॉय करायला. सातत्याने दोन्ही संघ आमने सामने येत असतात. चेंडू एकदा हलक्या त्याने चेंडू तटवला गेलाय. गॅपशॉट सिलेक्शन बॅकवर्ड स्कोअर रिजन मध्ये. आउटफिट फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. मोरेश्वरच्या बॅट मधून आलेला दर्जेदार चौका. तर मी विनंती करतो गुरुनाथ मेहर साहेबांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत असेल जय हनुमान चषक 2021 मध्ये.
तर दोन षटक समाप्त झाले. धावफलकावरती धावा लागले त्या 8.00 सरासरीनुसार 16 धावा धावफलकावरती. तर थोडीशी संत आणि सावध सुरुवात निश्चित नांदकर टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते. तर संघर्ष करत असताना धावांसाठी इथे मात्र संघर्ष करतोय नांदकर संघ. संघर्ष केल्याशिवाय निश्चितच कोणतीही गोष्ट ते मात्र मिळत नाही. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश वैयक्तिक दुसरं व सांगे कोटेल तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज निलेश. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे गणेश. तर स्ट्राईक एंडला फलंदाज गणेश. तर मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. चांगला फटका होता मात्र मिसटाईम स्ट्रोक पाहायला मिळतोय. खूप चांगला झेल कॅरी केला जातोय आणि आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे नांदकर टीमला. गणेश बॅक टू दी पवेलियन. तर धावफलकावरती धावा स्थगित आहेत. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 16 धावा. तर सकाळच्या सत्रामध्ये निश्चित शुभम विचार केला तर पहिला सामना देखील लो स्कोरिंग पाहायला मिळाला. खेळपट्टी निश्चितच कुठेतरी गोलंदाजांना साथ देते. इथे मात्र खूप चांगला इथे मात्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि त्याचा वापर करत असताना मोरेश्वर ते मात्र डोक्याने खेळत असताना हा शॉट गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला आणि आणखीन एक चौकार प्राप्त होईल तो म्हणजे नांदकर टीमला आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजे 20 या आकड्यावरती. थँक्यू डीजे. तर 20 धावा धावफलकावरती इथे मात्र शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करत असताना मोरेश्वर चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. 3 चौकार मोरेश्वरच्या बॅट मधून पाहायला मिळाले. तिसरं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज निलेश. पुढचा चेंडू एकदा हलक्या हाताने चेंडू तटवला गेलाय. कवर्स मध्ये चेंडू तटवला गेलाय. लॉंग मधून क्षेत्रक्षक येतील तोपर्यंत एक धाव कम्प्लीट केली जाईल. एकेका धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकते. 21 धावा धावफलकावरती निश्चितच मोठा फटका आल्यानंतर सिंगल डबल घेणं हे देखील एक चांगल्या खेळाडूचं काम असतं आणि इथे मात्र तेच करत असताना मोरेश्वर माहिती आहे मोरेश्वरला आपण मैदानावरती जर राहिलो तर 50 ते 55 धावा इथून धावफलकावरती लावू शकू. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू तटपला गेला आहे. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत एका धावेचा होती. एकेका धावेने धावफलक पुढे सरकते. 22 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. निलेशचा चांगली गोलंदाजी आतमध्ये पाहायला मिळाली. पहिल्या षटकात देखील 9 धावा खर्च करून 1 गडी बाद केला. तर सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती 1 गडी बाद केला. त्यानंतर चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक केले स्ट्रायकेंडला मोरेश्वर. इथे मात्र स्विच हिटचा फटका खेळायचा होता तर मिस फील्ड कुठेतरी पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. तोपर्यंत 1 धाव कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर बॅकअप इथे पाहायला मिळत नाही. तोपर्यंत या चपळाईने 2 धावा कम्प्लीट केल्या जाते. 2 फलंदाजांच्या माध्यमातून मोरेश्वर आणि राकेशच्या माध्यमातून 2 धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 24 धावा 24 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. तर बघा थोडस फास्ट खेळायचंय पंच आपण देखील ताकीद द्यायची कारण आज मात्र फायनल डे आहे. पुढचा चेंडू चेंडू होता. हलक्या हाताने चेंडू तटपला गेलाय. खूप चांगला फटका गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. मोरेश्वरच्या बॅट मधून
थैंक यू। धावफलकावरती धावा लागल्या त्या 28 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती। चांगली फलंदाजी करत असताना मोरेश्वर निश्चित मोरेश्वरचा जर विचार केला तर वैयक्तिक 21 या धाव संख्येवरती फलंदाजी करत असताना 10 चेंडू चांगली फलंदाजी करतोय। चौकार षटकार पाहायला मिळतात मोरेश्वरच्या बॅट मधून। इथे मात्र संघाला सावरण्याचं काम केलं जात आहे। एक कॅप्टन इनिंग कशी खेळायची असते याचं मात्र उत्तम उदाहरण देत असताना मोरेश्वर मैदानाच्या आतमध्ये। चौथं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हरिकेत। तर स्ट्राईक एंडला फलंदाज आहे राकेश। पहिला चेंडू राकेश साठी। इथं मात्र दिशा पाहावी लागेल निश्चित। पंच आमच्याकडे इशारा करतायत। चेंडू स्वैर आहे अवंतर आहे। अवंतर स्वरूपात एकदा धावफलकावरती ऍड केली जाईल। धावफलकावरती धावा लागतील त्या 29 धावा। तर विचार केला तर 18 चेंडू नंतर आलेला हा पहिला स्वैर चेंडू निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे हरिकेतच्या माध्यमातून। पुढचा चेंडू एकदा ऑन साइडला चेंडू तटपला गेलाय। आउटफील्ड फास्ट आहे। चेंडू जाईल वन बाउंड सीमा पार 4 धावांसाठी। राकेशच्या बॅट मधून आलेला चौकार। थँक यू डीजे। तर 4 ने धावफलक पुढे सरकेल। धावफलकावरती धावा लागतील त्या 33 धावा। एकदा इथे मात्र एसटी रक्षक चूक करतोय तोपर्यंत एका धावेचा अवधी होता। इशस वाईट प्लस 1 अशा 1+1 दोन धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील। दोन्ही धावफलक पुढे सरकेल। धावफलकावरती धावा लागतील त्या 35 धावा। सर GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते। सातत्याने चांगली कामगिरी GTCची या विभागामध्ये पाहायला मिळाली आहे। जे प्रेक्षक आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहेत त्यांचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। जय हनुमान चषक 2021 मध्ये तर 35 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात। चौथं षटक मार्गस्थ आहे गोलंदाज हरिकेतचा। पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला मोरेश्वर सज्जा। तर मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतोय। परंतु एका धावेचा अवधी होता। एकने धावफलक पुढे सरकेल। धावफलकावरती धावा लागतील त्या 36 धावा। 36 रन ऑन स्कोरबोर्ड। तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा हरिकेत सज्ज होईल गोलंदाजी मागवती गोलंदाजीसाठी। आता लो फोटा चेंडू होता ऑन साइडला। चेंडू तटपला गेलाय का कॉर्नर रिझर्व क्षेत्ररक्षक आहेत। एकाच ऍक्शन मध्ये चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एका धावेचा अवधी होता। तर मात्र सिंगल वरती जास्त भर दिला जातोय। 37 रन ऑन स्कोरबोर्ड। इथे मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते। चौथं षटक इथून मार्गस्थ आहे। शेवटचा चेंडू असेल या षटकातील। तीन चेंडू शिल्लक आहेत। तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोडा फटका मोरेश्वरच्या बॅट मधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनच्या डोक्यावरून। चेंडू जाईल सीमा पार 7 धावांसाठी।
धावफलक वेगाने पुढे सरकते, धावफलकावरती धावा लागतील त्या. 43 धावा 43 रन ऑन स्कोरबोर्ड. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोरेश्वर साठी, इथे मात्र स्विच हिटचा फटका खेळायचा होता. तर पंचांचा इशारा येतोय, चेंडू नो आहे. तर फ्रीची संधी असेल, 1+1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. तर फ्रीचा चेंडू असेल, या चेंडूवरती पाहायचं या चेंडूचं सोनं केलं जाते का फलंदाज राकेशच्या माध्यमातून. तर यापुढील होणार सामना असेल दत्तकृपा सावत विपक्ष गावदेवी लोणार. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं, इनिंग ब्रेक्स मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर फ्रीचा चेंडू आहे, मोडा फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक नाहीये, 2 क्षेत्ररक्षकांच्या बरोबर मधून चेंडू ट्रॅव्हल होईल, चेंडू जाईल 1 बाउंड सीमा पार. 4 इथे मात्र महागड षटक पाहायला मिळते, ते म्हणजे हरिकेतच. ते 21 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये. तो चेंडू एकदा इथे मात्र बॅक टू द बॉल, चेंडू तटपला गेलाय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत. तोपर्यंत 1 धावेचा अवधी होता. 4 षटक संपले, ड्रिंक स्ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. तोपर्यंत आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. तर आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक मान्यवरांची भरपूर या स्पर्धेला नक्कीच मदत राहिली आहे, त्यामध्ये मी आम्ही आवर्जून नाव घेऊ सन्माननीय मदन काशीनाथ वाकडे साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे सर्व चषक उपलब्ध झाले, त्याबद्दल नक्कीच आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर खास करून आभार व्यक्त करतो ज्यांच्या माध्यमातून खास या स्पर्धेसाठी 3rd क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला लाभलं, कॅशबॅक प्राईज आहे ते मात्र आम्हाला लाभलंय, तसंच पुस्तकं आणि झाडं मॅन ऑफ द मॅच हे सर्व मात्र त्यांच्याकडनं आम्हाला लाभलंय, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर पुष्कर भंडारे साहेबांकडनं उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि त्यानंतर सर्व ट्रॉफी आम्हाला उपलब्ध झाल्यात. त्यानंतर होम थिएटर सिरीजसाठी आम्हाला त्यांच्याकडनं उपलब्ध झालाय, त्याबद्दल आम्ही त्यांचे नक्कीच आभार व्यक्त करतो. त्यानंतर अजिंक्य वाकडे साहेबांकडनं मॅन ऑफ द मॅचच्यासाठी ट्रॉफ्या आम्हाला उपलब्ध झाल्या, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. संतोष पवार साहेब आणि युवराज वाकडे साहेबांकडनं सन्मान चिन्ह या क्रीडा स्पर्धेसाठी उपलब्ध झालेत, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर हनुमान वाकडे साहेबांकडनं सर्व ज्या शाल्स आहेत त्या मात्र आम्हाला अवेलेबल झाल्यात, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. भूषण जाधव यांच्याकडनं स्वीट बॉक्स, त्यानंतर SS बेकर्स यांच्याकडनं सर्व ज्या मॅन ऑफ द मॅच साठी केक्स आहेत ते आम्हाला उपलब्ध झालेत. त्यानंतर जे मात्र जी टीम टॉस जिंकते त्यांच्यासाठी थंड्याचे बॉटल्स आहेत त्या आम्हाला क्षितिज चौधरी यांच्याकडनं उपलब्ध झाल्यात. त्यानंतर बिस्लरीच्या बॉटल चंद्रकांत कोळी साहेबांकडनं आम्हाला उपलब्ध झाल्यात. राजू चौधरी यांच्याकडून पाण्याचा पुरवठा या स्पर्धेसाठी झालाय. गोविंद चौधरी आणि दयानंद वाकडे साहेबांकडनं मॅन ऑफ द मॅचसाठी मेडल्स आणि आई एकविरा मंडप डेकोरेशन. विनोद पवार आणि भावेश कोणकर या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. निश्चितच सर्वच पुरस्कर्त्यांचे आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. तर स्लॉग होतं षटक, हाणामारीचं षटक घेऊन आले गोलंदाजी मागवती. भूषण पहिल्या चेंडूवरती, इथे मात्र धक्का लागलाय नानकट टीमला. धावफलकावरती धावा झाल्यात त्या, 50 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. तर मात्र निश्चितच मोरेश्वरने ओपिनियन दिलं होतं कुठेतरी 50 ते 55 धावांचं टार्गेट आम्ही सेट करू आणि ते टार्गेट इथे मात्र सेट केलं जात आहे. चेंडू इथे मात्र स्विच हिटचा फटका, इथे खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय मोरेश्वरच्या बॅट मधून. आणखीन एक आलेला दर्जेदार दिमागदार चौकार.
निश्चितच मोरेश्वर खूप चांगली फलंदाजी करत असताना एक वाक्य निश्चितच मोरेश्वरसाठी मी म्हणेन, अडचणी या तेव्हाच येतात जेव्हा तुमचं ध्येय मोठं असतं. इथे मात्र अडचणींना मात करत संघाला सावरण्याचं काम केलं जातंय मोरेश्वरच्या माध्यमातून. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते धावफलकावरती. धावा झाल्यात त्या 54 धावा, 54 रन ऑन स्कोरबोर्ड. इथे मात्र चांगली फलंदाजी करत असताना एक कप्तानी इनिंग, निश्चितच कॅप्टन कशा प्रकारे आपली इनिंग करतो त्याचं मात्र उत्तम उदाहरण देत असताना मोरेश्वर. सातत्याने मोरेश्वरचा खेळ आम्ही बदलापूर मध्ये देखील पाहतो. साईच्या मैदानावरती चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. एकोणीस स्कोअर एक रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल होत आहेत. तोपर्यंत 2 धावांचा अवधी असेल, 2 धावा कम्प्लीट केल्या जातील. 2 धावफलक फुडे सरकेल, धावफलकावरती धावा लागतील त्या. 56 धावा धावफलकावरती, स्लॉगरचं षटक मात्र हाताळत असताना भूषण पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला होता. त्यानंतर चौकार आलाय निर्धाव चेंडू, त्यानंतर 2 धावा आल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. तर माझं पाहायचंय 2 चेंडूवरती एकच दुसरा मोठा फटका आला तर निश्चित एक चांगलं टार्गेट इथून सेट केलं जाईल, ते म्हणजे 14 पाड्या टीम समोर. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे एकाच ताकदीचे निश्चितच पाहायला मिळत आहेत. एकदा भूषण सज्ज गोलंदाजी मागवती, मात्र दिशा पाहावी लागेल निश्चितच. पंच आमच्याकडे इशारा करतोय चेंडू स्वैर आहे, अवंतर आहे. अवंतर स्वरूपात एकदा धावफलकावरती ऍड केली जाईल. 57 धावा धावफलकावरती. कुठेतरी आता मात्र चुका पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये, कुठेतरी दिशेवरती नियंत्रण राहत नाही आहे गोलंदाज भूषणचा. पुढचा चेंडू, एकदा मोठा फटका खेळायचा होता. मात्र बॅटच्या आधली कड घेऊन चेंडू सरळ जातोय, तो म्हणजे शॉर्ट फाईनली एक रिझनला. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होईल. धावफलकावरती धावा, स्थगित धावफलकावरती धावा झाल्यात त्या 57 धावा. तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील, या इनिंग मधील. पुढचा चेंडू, तुम्हाला मोठा फटका. तर एम एस धोनी स्टाईलने निश्चितच इनिंग फिनिश करत असताना मोरेश्वर आणि मोरेश्वरच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. पहिलं सत्र इथून समाप्त झाले. पहिल्या सत्र समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 63 धावा. 14 पाडा संघासमोर. यापुढील होणारा सामना असेल दत्तकृपा सावत विपक्ष गावदेवी लोणार. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण यायचंय टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी. निश्चितच जाऊया आमच्या टॉस बॉक्स मध्ये शुभम कडे. हॅलो हॅलो. तर दत्तकृपा सावध विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स लोणार असा आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. तर मी विनंती करतो युवराज वाकडे साहेबांना की आपल्या शुभस ते आपण टॉस करायचा आहे. मॅचचा बिग फाईट मॅच असेल, सामना 4 ओव्हरचा असेल याची नोंद घ्यायची आहे. सामना 4 षटकांचा असेल दोन्ही टीमला आम्ही सांगतोय. एका बाजूला जयहनुमान चषक 2021 या स्पर्धेचं शीर्षक आहे, दुसऱ्या बाजूला जे आज आपल्यामध्ये नाही आहेत कैलासवासी प्रकाश वाकडे यांचं स्मृतिचिन्ह आहे एका बाजूला. तर मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभाशी आपण टॉस करायचा मॅचचा. दोन मोठे संघ आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये. युवराज वाकडे साहेबांच्या शुभाशी या स्पर्धेचे आयोजक आहेत. टॉस केला जातोय आणि इथे टॉस जिंकलाय तो म्हणजे दत्तकृपा सावत संघाने. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करायची. समोर आई गावदेवी लोणार एक चांगली टीम आहे, तर काय रणनीती असेल समोरच्या संघासमोर खेळत असताना? गावदेवी लोणार संघ सुद्धा खूप चांगला संघ आहे. मागची देवरुंगपाडा ची टूर्नामेंट झाली तेव्हा ते रनरअप राहिलेले आहेत. खूप चांगला संघ आहे, त्यांच्या समोर आम्ही चांगलाच चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. या अगोदर काही लोणार टीम सोबत तुमचा सामना झालाय का विभागामध्ये?
क्या बात है, म्हणजे पहिल्यांदा खेळतात एकमेकांच्या डावपेची माहीत नसतील, परंतु आज या सामन्यामध्ये खेळत असताना तुम्हाला भरपूर शुभेच्छा असतील. त्याचबरोबरीने एकंदरीत जय हनुमान चषक 2021 बद्दल आयोजनाबद्दल काय बोलाल? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आपल्या असोसिएशनच्या प्रत्येक स्पर्धा हल्ली नियम आणि आरटीओ यांच्याप्रमाणे शिस्तबद्ध चालू आहे. त्यांनी एवढं चांगलं आयोजन त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला देखील सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक. तुम्ही टॉस जिंकला, तुम्हाला एक कोल्ड्रिंक ची बॉटल असेल. त्याचबरोबर नायक औद्योगिक स्पोर्ट्स लोणार संघाचे कॅप्टन आमच्या सोबत. तर विनंती करतो मी युवराज वाकडे साहेबांना आपल्या शुभ हस्ते थम्सअप नक्कीच देऊन सन्मानित करण्यात येत आहे. थँक्यू. आई गावती लोणार संघाचे कॅप्टन, तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे. सामना 4 ओव्हरचा असेल याची नोंद घ्यायची आहे. याचा वेळ पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिलं सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्रा समाप्तीनंतर 63 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 64 धावांचं इथे मध्ये टार्गेट सेट केलं गेलंय. निश्चित जेव्हा सामने दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करेल याच विभागातील अडोली गावचा एक गोर आवाज शुभमला. धन्यवाद ओमकार तेरडे. उपस्थित सर्वात खेळाडू रसिकांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स नानकर. एक मोठी क्रीडा स्पर्धा, सर्वात मोठं आयोजन या स्पर्धेचं. आलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओमकार तेरडे यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. टार्गेट आहे टीम समोर 64 धावांचं, 64 टू विन, 64 धावांचं लक्ष आहे. दोन्ही संघांमधले खेळाडू कमी आहेत. एका बाजूला आपण पाहायला गेलो तर नक्षत्र चौधरपाडा टीम कडे टीमचा बॅकबोन प्रतीक वाकडे आपल्याला टीममध्ये पाहायला मिळत नाहीये. दुसऱ्या बाजूला जो गोलंदाज मात्र 2 षटक फेकतो पॉवर प्लेचा, त्यानंतर तिसरा अक्षय थेटे टीममध्ये नाहीये. त्यामुळे कुठेतरी दोन्ही टीमला कमी भासते आहे दोन्ही खेळाडूंची. एका बाजूला नानकर संघाचा आपण विचार केला, संकेत नाहीये. त्यानंतर मयूर सारखा चांगला प्लेअर नाहीये. दोन्ही अक्षय नाहीत, अक्षय गोया आणि अक्षय थेटे दोन्ही बॉलर देखील नाहीये. त्यामुळे इथे कुठेतरी थोडीशी कमी भासत असेल इथे नानकर टीमला गोलंदाजांची. सलामी जोडी मैदानामध्ये आली. योगेश कोळी त्यासोबत मैदानाच्या आतमध्ये प्रदीप हा फलंदाज सलामीसाठी आलाय. सामन्याला सुरुवात होते. टार्गेट आहे 64 धावांचा. षटक क्रमांक 1 मध्ये आशिष बॉलिंग मार्कवरती. पहिलाच बॉल आशिषचा, फक्त बॉलला सन्मान दिला. तिथे फिल्डर आहेत. डॉट बॉलने सुरुवात तिथे मात्र करत असताना गोलंदाज आशिष आपल्याला पाहायला मिळतोय. तर सन्मान्य आदरणीय नवनोद सुरे साहेबांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय. त्याच दरम्यान सन्मान्य दीपक वाकडे साहेबांचं देखील इथे आगमन झाले. त्यांना देखील मी विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. ओटो कॉमेंट्री बॉक्स. आशिष साडे हा बॉल इथे मात्र चकमा दिला बॉलने आणि चेंडू मात्र जातो एक्स्ट्रा पॉइंटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येत आहेत फलंदाज योगेश कोळीच्या बॅटमधून. सुरेख फटका होता परंतु थोडासा फलंदाजाला देखील जखमा दिला बॉलने आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळतोय. दोन मोठे संघ आहेत एकमेकांच्या विरोधामध्ये मैदानात आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील. टीम समोर टार्गेट आहे 64 64 धावांचे डोंगर उभं केले नानकर टीमने चौधरपाडा या टीम समोर. मोठा फटका मारायचा प्रयत्न योगेश कोळी यांचा. हा नाही करतायत. येस नो येस नो. आणि तोपर्यंत मात्र इथे हा डॉट बॉल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉलिंग आशिष करतोय. आशिष मात्र जो गेल्या वर्षी टीम मध्ये दिसत नव्हता परंतु या वर्षी त्याला संधी दिली. पहिल्याच हंगाम तो खेळतोय आणि खरंच खूप चांगली गोलंदाजी हंगामामध्ये सर्व स्पर्धांनी गाजवली. आम्ही लोणार क्रिकेटर्सन असोसिएशनच्या अंतर्गतल्या खूप चांगली बॉलिंग आशिषच्या माध्यमातून धावसंख्या 4 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ यावेळी. साफ फटका इथे फसलाय. मोठा मासा जायला गावू शकतो आणि गावलाय देखील वाघाची शिकार.
उद्योगपति चतुरपाटा गाँव से सन्म्माय नवनीत सोरे हिंदा विनंती करते अपन व्यासपीठा पर स्थानपन वह अपना हार्दिक स्वागत क्रीडा स्पर्धे मध्यम दत्तकृपा सावत संघा नानेफिकी जिंकली है टॉस जिंकन प्रथम फिल्डिंग निर्णय है आमंत्रित के लिए प्रथम फलंदाजी करना टीम लोनाडला चार षटक सामना नानकर विपक्ष चौधरपाड़ा सा प्रस्तुत सामना मैदान मध्य रंगत है व्यासपीठा आमचा अध्यक्ष अमने लोनाड क्रिकेट असोसिएशन सन्मान्य संतोष जोशी सर ते देखील उपस्थित आहेत ते देखील सामना एन्जॉय करतात एक चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून एक चांगला क्रिकेटला वेगळा ग्लॅमर आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केले जात आहे खूप चांगली विचार मानद मॅच साठी त्यांच्याकडून आपल्याला इथे प्रत्येक स्पर्धेमध्ये आमच्या लोनाडमध्ये कोणती स्पर्धा असू दे ओंकार प्रत्येक स्पर्धेमध्ये सरांच्या माध्यमातून एक रोपटा असतं आणि एक पुस्तक असतं खेळाडूंचं ज्ञान वाढावं त्याचबरोबरीने खेळाडूंमध्ये खेळाडूवृत्ती जागी व्हावी हेच मात्र सरांचा नेहमी उद्देश असतं आणि त्या उद्देशावरती उतरून असते सातत्याने त्याचं काम पूर्ण करत असतात हा फटका चांगला होता परंतु समोर फिल्डर होते मिड ऑफला झेल टिपलाय योगेशच्या पाठोपाठ प्रदीप देखील जातोय तंबूच्या आश्रयाला पाकडे साहेबांचे ते आगमन झाले त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत जय हनुमान चषक 2021 मध्ये उत्तम मात्र भरपूर खुश असतील कारण की आज पहिला सामना ते जिंकलेत चेहऱ्यावरती एक वेगळे स्मित असतंय उत्तम यांच्या खूप चांगली फिलिंग त्यांनी केली डीप मध्ये आज आपण बघितलं असेल काल समरक्षण देखीलामध्ये त्यांचा ऐकल्या स्पर्धेच्या माध्यमातून जय हनुमान चषक 2021 जय हनुमान स्पोर्ट्स सौदरपाड आयोजित एक भव्य दिव्य अशी आपल्याला क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते धावसंख्या चार आकड्यावरती आता मात्र येणारे चार ओव्हर असतील आणि 60 धावांची विजयासाठी गरज आहे भरपूर फरक पडतो जर पाहायला गेलं एक चौकार झाला त्यानंतर बघू शकता आपण फक्त आणि फक्त चार धावा त्याने खर्च केला गोलंदाज आशिषने आपल्या ओव्हरमध्ये आणि पहिल्या ओव्हरनंतर स्कोर मात्र आहे तो म्हणजे आपण पाहायला गेलं तर चार आकड्यावरती भरपूर फरक पडतो जेव्हा तुमच्या मुख्य खेळाडू टीममध्ये खेळत नाहीत त्यानंतर खरं तर प्रतीकची कमी भरपूर भासत असेल इथे चौधरपाडा टीमला कारण प्रतीकची आपण बॅटिंग बघितली असेल बॉलिंग बघितली असेल सुरेख त्याच्या माध्यमातून खेळ केला जातो आपल्या टीमसाठी कुठेतरी इथे थोडासा बॅकफूटला सरकतो इथून पहिल्या षटकामध्ये टीम नक्षत्र इंटरप्राइजेस चौधरपाडा स्ट्राईकवरती आहेत फलंदाज निलेश संघाचे कॅप्टन टीमवरची जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यावरती आणि क्षमता आहे निलेशमध्ये येणारे तो काही चेंडू मैदानामध्ये थांबला तर आपल्या टीमसाठी तो हा सामना नक्की जिंकून देईल सेकंड स्पेलमध्ये राकेश होते बॉलिंग मार्कवरती टीमसमोर टार्गेट आहे 64 धावांचं टार्गेट आहे संघासमोर पॉवर प्लेचा दुसरा षटक आहे 3 क्षेत्रषटक आपल्याला 30 गज घेऱ्याच्या बाहेर नक्कीच पाहायला मिळतील राकेश आहे षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग मार्कवर जशा तसं उत्तर पहिल्या 2 ओव्हरच्या पाठीमागे आपण पाहायला गेलं तर फक्त धावा होत्या त्या म्हणजे टीम नानकरच्या 16 धावा होत्या पहिल्या 2 षटकांच्या पाठीमागे आणि इथे आपण बघू शकता की ती सुरेख कमबॅक करतात नानकरचे गोलंदाज यावेळेस फलंदाज बाद झालाय निलेश जाधव मैदानाच्या बाहेर दरम्यान आमच्या व्यासपीठावरती महेंद्र जाधव साहेबांचं आगमन झालंय त्यांचं हार्दिक स्वागत क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तो म्हणजे विकेश 5व्या क्रमांकावरती पाठोपाठ फलंदाज इथे मात्र बाद झाले टीमचे धावसंख्या फक्त 4 आकड्यावरती दुसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे गोलंदाज राकेश जबरदस्त बॉलिंग करतोय पुण्याचा गोलंदाज राकेश बॉलिंग मार्कवर रेडी झालाय षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा होत्या आणि षटकात देखील चांगली सुरुवात करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जय हनुमान चषक 2021 हे भव्य दिव्य असं आपल्याला आयोजन पाहायला मिळतंय
यावेळेस पुण्याचा मोठा फटका मारायचा प्रयत्न फसतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. ऑन साइडला फटका मारायचा प्रयत्न होता. फाईन लेग मध्ये कोणताही फिल्डर नाहीये ते माहीत होतं फलंदाज विकेशला. त्याच क्षेत्रामध्ये मात्र फटका मारायचा त्याने भरपूर प्रयत्न केला होता, परंतु कोणत्या प्रकारे प्रयत्नाने त्याचे यश येत नाहीये. दत्तकृपा सावध विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स लोणाड अशी मॅच असेल. टॉस जिंकला तो म्हणजे सावध संघाने. टॉस जिंकून त्यांनी प्रथम स्वीकारले ते म्हणजे क्षेत्ररक्षणाने आमंत्रित केले प्रथम बॅटिंग करण्यासाठी टीम लोणाडला. यानंतर देखील चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती बॉलिंग करतात गोलंदाज राकेश. 64 धावांचा टीमला पाठलाग करायचा आणि 64 पाठलाग करत असताना आतापर्यंत संपूर्णपणे प्रश्नात टाकले. फटका मारायचा तर मारायचा कुठे. आतापर्यंत एकच पहिल्याच बॉलवरती मोठा फटका आला फलंदाज योगेशच्या बॅटमधून, आणि त्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर कोणत्या प्रकारे मोठे फटके मारू शकले नाही. त्यावेळेस मात्र चांगला फटका आहे, बॉलला उडवलंय, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, वन बाउन्स ओवर द लाईन, 4 रन्स. अप्रतिम शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. 4 धावा वसूल केल्यात. स्कोर आहे तो म्हणजे 9 आकड्यावरती. 3 गड्या आतापर्यंत टीमचे बाद झालेत. 9 धावसंख्या धावफलकावरती आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर मोठी क्रीडा स्पर्धा, 3 दिवसीय स्पर्धा आणि आजचा मात्र शेवटचा दिवस आहे स्पर्धेचा. लास्ट डे, अंतिम दिवसात ही स्पर्धा आता मात्र पदार्पण करते. 2 दिवस खूप चांगल्या प्रकारे स्पर्धा पार पडली. यावेळेस मोठा प्रहार आलाय ऑन साइडला, बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. राकेशच्या लास्ट बॉल वरती प्रहार करतोय फलंदाज विकेट. पहिल्या 2 ओव्हर नंतर धावसंख्या पोहोचली 15 आकड्यावरती. धावसंख्येला वेग प्रदान करून दिलाय. 2 बॉलवरती 2 मोठे फटके. आता मात्र विकी या 2 फटक्यांनी विजयाच्या आशा पल्लवित करून देतोय टीम चौधरपाडाला. नक्षत्र एंटरप्राइजेस टीम देखील अशी आहे की जी मात्र सहजासहजी हार मानणारी टीम नाहीये. असे असंख्य सामने ते जिंकलेत. असे असंख्य सामने मात्र त्यांनी समोरच्या संघाच्या घशातून ओढवून आणलेत आणि इथे मात्र ती संधी चालून आली पुन्हा एकदा. जरा सामना विकी आणि विकेशने जिंकवला तर मला तर वाटत नाही येणारे काही वर्ष त्यांना इथला कोणताही प्रेक्षक नक्षत्र चतुरपाडा 11 मधला कोणताही खेळाडू त्यांना येणारे काही वर्ष विसरू शकेल. षटक क्रमांक 3, पहिल्या 2 ओव्हरनंतर 15 धावा धावफलकावरती. तिसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा एकदा आमंत्रित केले बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आशिष. त्याने फक्त पहिलं षटक 4 धावांचं फेकलं होतं. त्याच आशिषकडे मात्र चेंडू सोपवलाय पुन्हा एकदा. जेव्हा तुमचे मुख्य खेळाडू टीममध्ये खेळत नाहीत तेव्हा मात्र टीमला भरपूर तोटे होत असतात आणि आतापर्यंत खूप तोटे झालेत मित्रमंडळी या लास्ट ओव्हरमध्ये दुसऱ्या षटकामध्ये नांदकर टीमला. पुढचा बॉल इथे वेगाने फेकतोय गोलंदाज आशिष, लेफ्ट हँडेड बॉलर आहे. डाव्या हाताच्या गोलंदाजाची कमाल आपण अनेकदा बघितली आहे. इंटरनॅशनल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा अमिल लोणाड परिसरातला मधला क्रिकेट असेल, सातत्याने डाव्या हाताचे गोलंदाज दबदबा त्यांचा कायम असतो क्रिकेटवरती. तेच मात्र इथे आशिषने दाखवलं या मैदानामध्ये. खूप चांगली गोलंदाजी तो करतोय. धावसंख्या आहे ती म्हणजे 15 या आकड्यावरती स्थिर. यावेळेस हा फटका मात्र फेकून दिलाय फाईन लेग मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी.
45 धावांची विजयासाठी गरज आहे. मोठा फटका जरूर आला, अजूनही संघर्ष कायम आहे, अजूनही लास्ट मुमेंटपर्यंत तुम्हाला संघर्ष करायचा आहे. परंतु मित्रांनो, तुम्ही हार कधीच मानू नका. जर तुम्ही खेळाच्या अगोदरच हार मानली तर तुम्ही आयुष्यात कधी पुढे जाऊ शकत नाही. समोर कोणतीही टीम असू दे, आपण जिंकायचं म्हणजे जिंकायचंच. हा जर तुम्ही मनामध्ये आत्मविश्वास ठेवला तर तुम्ही 100% समोर कितीही मोठी टीम असू द्यात, त्या टीमला तुम्ही नक्कीच पराभूत कराल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रेडी झालाय. पुन्हा एकदा आशिष, ज्यावेळेस फटका उंचायला खेळतात फिल्डर येत आहेत पाठीमागे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, बॉल मात्र पकडलाय राकेशने, उचलून फेकतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक रन कम्प्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल आलाय, नकार देतात. अर्ध्या क्रीज पर्यंत आले ते गेले होते बॅट्समन, नकार दिलाय. फक्त आणि फक्त एक धाव मिळते बॉल वरती. स्कोर पोहोचला तो म्हणजे 20 आकड्यावरती, म्हणजे अजूनही टीमला गरज आहे ती. म्हणजे आपण पाहायला गेलं तर 44 धावांची अजूनही टीमला गरज आहे. संघर्ष अटळ आहे, संघर्ष कायम आहे टीमचा. तिसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ आहे गोलंदाज आशिषचा. मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे. आपण बघितलं या मैदानामध्ये 12 बॉल मध्ये 43 धावा देखील चेस केल्या होत्या वालचिन टीमने. तर या येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये असणाऱ्या 44 धावा का चेस होणार नाहीत, होतील. परंतु तुम्हाला आत्मविश्वास तुमचा निर्भर हवाय, तुम्हाला ही धावसंख्या चेस कराल असा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये भरपूर हवाय. क्या बात आहे, ऑन द स्टंप फेकी, गुड थ्रो, अप्रतिम थ्रो करत आहेत. धावसंख्या 21 आकड्यावरती 21. 3 गडी आतापर्यंत टीमचे बाद झालेत. बिग फाईट मॅच, काटे की टक्कर मैदानामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा त्या गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज रेडी झालाय. पुढचा बॉल यावेळी सुडवलाय, फिल्डर आहेत आणि झेल टिपला जाईल. फलंदाज बाद झालाय. धक्का क्रमांक मैदानामध्ये 14 लागतोय. नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरवाडा या टीमला. फलंदाज विशाल डाकी होते मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूकडे जी क्षमता आहे, या खेळाडूकडे जी गुणवत्ता आहे, कमी बॉलमध्ये मोठी धावसंख्या कुटण्याची, आपण अनेकदा विक्रम देखील बघितला विशालच्या बॅटमधून. आता त्याला ती सिद्ध करावी लागेल या क्रीडांगणामध्ये. धावसंख्या 21, 43 धावांची अजूनही विजयासाठी गरज आहे. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज आशिषचा पुढचा सामना दत्तकृपा सावध विपक्ष गादवी लोणाड. टॉस जिंकलाय तो म्हणजे दत्तकृपा सावध टीमने आणि सामना 4 ओव्हरचा असेल. यावेळेस बॉल उडवलाय समोर फिल्डर, झेल टिपला जाईल. तू चल मे आया. तर जाऊया व्यासपीठावरती. निश्चितच व्यासपीठावरती काही सन्मान आपण घेणार आहोत. तर सन्माननीय आदरणीय आमने लोडर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जोशी सर यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. तर मी महेंद्र जाधव यांना विनंती करतो की आपल्या हस्ते निश्चितच सन्मान करायचा आहे जोशी सरांचा. ते यथोचित मान सन्मान केला जातोय आयोजकांच्या माध्यमातून. तर मी सन्माननीय आदरणीय दीपक वाकडे साहेबांना विनंती करतोय की आपला देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. तर मी अजिंक्य सुतारला विनंती करतोय की आपण इथे मात्र दीपक वाकडे साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान करायचा आहे. आज मात्र फायनल डे आहे, अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. मान्यवरांची मानदेवी निश्चितच सकाळच्या 17 व्यासपीठावरती पाहायला मिळते. तर सन्माननीय जनार्दन कोणकर साहेबांचं देखील इथे यथोचित मान सन्मान केला जाईल.
तर मी अतुल चौधरी याला विनंती करतोय की आपल्या हस्ते ते मात्र मान सन्मान करायचा आहे. तर युवराज वाकडे साहेबांच्या हस्ते इथे मात्र मान सन्मान केला जातोय सन्माननीय आदरणीय जनार्दन कोंडकर साहेबांचा. सामना खूप चांगला पाहायला मिळतोय सौदारपाडा विपक्ष नानकर. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये शुभम कडे. 12 चेंडू आणि 43 धावांची विजयासाठी गरज आहे. 21.50 सरासरी तुम्हाला मेंटेन करायची आहे. प्रति ओव्हरच्या पाठीमागे पहिलाच बॉल इथे मिड ऑफ वरती होता आणि बॉल जाते लॉंग ऑफ मधून सीमारेषेच्या बाहेर. विशाल टाकीच्या बॅटमन ब्रँडेड बॉल वरती आशा पल्लवित करतोय विशाल. एन्जॉय द गेम्स अँड चेस युअर ड्रीम्स, ड्रीम्स टू कम ट्रू असं मात्र तेंडुलकर म्हणतात. तुम्ही खेळ खेळताय तर तो खेळ मात्र एन्जॉय करत खेळा. तर सन्माननीय आदरणीय अनंत वाघ साहेबांचं देखील व्यासपीठावर, अनंत वाघडे साहेबांचं देखील व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत. सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय विशालच्या बॅटमन गोलंदाज गणेश. पुढचा बॉल फुल टॉस होता ऑन साइड ला, बॉलला फेकून दिलंय. विशाल डाकी ऑन फायर नाव. तर त्याचं रूपांतर चौकारामध्ये होणार आहे आणि या मात्र चार धावा या बॉल वरती मिळत आहेत. धावसंख्या पोहोचली चौकाराच्या मदतीने तब्बल जर आपण पाहायला गेलं तर 29 या आकड्यावरती. टार्गेट आहे 64 धावांचं. आता मात्र टीमला गरज आहे ती म्हणजे 35 धावांची. अजून टीमला गरज आहे, शेवटचे 10 बॉल बाकी आहेत. जब तक विशाल आहे तब तक मॅच आहे. जोपर्यंत विशाल क्रीज वरती असेल तोपर्यंत मात्र नक्षत्र इंद्रपुरी चौधरीपाडा संघाच्या विजयाच्या आशा लास्ट मुमेंट पर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत उपलब्ध असतील. यावेळेस हा बॉल गणेशचा अतिशय वेगाने टेक ऑफ होतोय मोरेश सुतारकडे आणि हा मात्र डॉट बॉल आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. एक बॉलच्या पाठीमागे ओमकार समीकरण बदलत चालतंय. एक बॉलच्या पाठीमागे ही मॅच कुठेतरी टफ होत चालली आहे. प्रत्येक डॉट बॉल इथून कुठेतरी मॅचच्या पासून लांब घेऊन जाईल मित्र म्हणेन टीम चौधरीपाडाला. आणि एक एक बॉल वरती येणारी धाव ही थोडीशी पाठीमागे आणेल टीम नानकरला. काय गोलंदाजी करतायत तुम्ही. पहिल्या दोन बॉल वरती माझ्या बॉलिंग वरती आदिराजे गाजवलं हरकत नाहीये. माझ्याकडे अजून 4 बॉल फेकण्यासाठी आहेत आणि त्या बॉल वरती मी कमबॅक करेन हे मात्र गणेशने सांगून दिलंय आणि ते मात्र तो कमबॅक तो करताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू मात्र निर्धाव फेकलेत. 35 धावांची गरज आहे. शेवटचे 8 बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत. हा फटका आता मात्र चांगला आहे. उंची जास्त लांबी देखील प्राप्त करतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर लँड झालाय. येस षटकार. बॉलला येऊ दिले जागा बनवली. त्यानंतर मात्र विशालच्या बॅटमन हा मोठा प्रहार येतोय. 35 धावा झाल्यात. आता मात्र 29 धावांची गरज आहे शेवटच्या 7 बॉलमध्ये. मॅच होती कुठे आली कुठे. बारी बारी सबकी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. आणि तेच मात्र सांगू देतो इथे नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरीपाडा संघ का या टीमला संपूर्ण या भिवंडी विभागातील एक मोठा संघ म्हटलं जातं. ज्या संघाने मात्र फक्त भिवंडी समजा भिवंडीच्या बाहेर देखून जाऊन खूप चांगला परफॉर्मन्स केलाय त्याचं एक उत्तम उदाहरण त्या मैदानामध्ये देत आहेत. तर एका बाजूला नानकर संघ आहे तो देखील संघर्ष करतोय आशिष आणि त्याचबरोबरीने गोलंदाज गणेश. यावेळेस बॅटची कडा आहे फिल्डर आहे तिथे. 1 रन मात्र तोपर्यंत तिथे प्राप्त केला जातोय. 1 जास्त नसेल. खेळ मैदानामध्ये फिनिश झालाय तो म्हणजे पहिल्या 4 ओव्हरचा. पहिल्या 4 षटकानंतर धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 36 आकड्यावरती. म्हणजे अजून येणारे चेंडू असे शेवटचे 6 आणि 6 बॉलमध्ये आता मात्र विजयाची गरज ती म्हणजे 28. 6 चेंडू 28 धावांची गरज. 4 मोठे फटके तरी भूपेश कंपल्सरी मारायचे तुम्हाला सामना जिंकायचा आहे तर.
क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये काय होऊ शकतं, क्रिकेट आणि राजकारण हे मात्र वेळेवरती रंग बदलतात. त्याचबरोबर सरडा देखील जसा वेळेवरती रंग बदलतो तसंच मात्र इथे क्रिकेट देखील टाइमवरती रंग बदलणारा खेळ आहे. बघायचंय कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवर देईल. मला तर वाटतंय गोलंदाज शॉर्ट आहे नांदगर टीम मध्ये. बघायचंय कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येतोय. तर अंकित केडे इथे मात्र चेंडू सोपवलाय. सहा चेंडू आणि 28 धावांची विजयासाठी गरज आहे. स्ट्राईक आहे विशाल केडे. जोपर्यंत विशाल आहे तोपर्यंत चौधरपाडा संघाला आशा असतील की हा सामना आम्ही जिंकू. आणि विशालने 28 धावा या चेस केल्या तर येणारे 4 ते 5 वर्ष विशालला कोणी विसरू शकणार नाहीये. व्यासपीठावरचे आमचे सर्व मान्यवर, त्यानंतर इथले प्रेक्षक वर्ग आणि खास करून टीम नक्षत्र चौधरपाडा. तर एका बाजूला गोलंदाज अंकित दळवी येतोय बॉलिंग मार्कवरती. या अगोदर आपण अंकितची कमाल बॅटनी बघितली आहे. आज बघायचंय चेंडू घेतलाय कशा प्रकारची कामगिरी करणार आहे. मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज दोन गोलंदाज टीम मध्ये शॉर्ट होते. नक्की 3 ओव्हरचे गोलंदाज फेकतात. 2 षटक फेकतो अक्षय थेटे आणि 1 षटक फेकतो संकेत दळवी देखील नाहीत. भरपूर कमी भासते टीमला या सर्व खेळाडूंची. हरकत नाही, 6 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अंकित दळवी आलाय षटक क्रमांक 5 मध्ये. 6 बॉल 28 धावांची गरज. हाय वोल्टेज मॅच काटे की टक्कर. जो जीता वही सिकंदर. जो जिंकेल तो या स्पर्धेच्या पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाला इथे त्या स्पर्धेला टाटा बाय बाय करावा लागेल. पहिलाच बॉल विशाल डाकीने फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सहा बॉल मध्ये 28 ची गरज होती. पहिल्या बॉल वरती 6 आला. आता मात्र 5 बॉल आणि 22 धावांची विजयासाठी गरज आहे. एक मोठाचा सर जोशी सर इथे बेनिफिट काय असेल, कारण की ज्या ठिकाणी बॅट्समन डाव्या त्याने बॅटिंग करतोय त्याचबरोबर समोरचा जो षटकार आहे ना तो भरपूर जवळ आहे डीप मिड विकेटचा. त्यामुळे इथे जर ताकदीचा वापर केला विशालने तर निश्चितच मोठा फटका मिळेल. त्याला स्पीडअप करा विनंती असेल, भरपूर वेळ होतोय. शेवटचा दिवस आहे, 9 सामने आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल की थोडासा स्पीडअप करा, फास्ट खेळा. 1 तासाच्या वरती टाइम निघून गेलाय मॅचला मित्रांनो, स्पीडअप करा. 5 चेंडू आणि इथून मात्र 22 धावांची विजयासाठी गरज असेल. अंकित दळवी बॉलिंग मार्क वरती पुन्हा रेडी झालाय. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ आहे ते म्हणजे 5 बॉल 22 धावांची गरज. यावेळेस 6 बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स झालाय. येस इट इज अ वाईड. पंचांचा इशारा येतोय हाईट फॅक्टरचा मात्र पंचांनी. नक्की स्थळ अंबर तिसऱ्या पंचाकडे आपण येऊयात. इथे मात्र डीडीसीचे ऑफिशियल ऑपरेटर आहेत भूपेश कराडे.
तर चेंडू वाइड असेल तर इथे तिसऱ्या पंचाने इथे निर्णय घेतला इथे सर्वांनी बघितलं इथे ऑफिशियल टीम ने आमच्या त्यानंतर मात्र व्हाइट बॉलचा निर्णय दिला इथे मात्र सर्वांनी तर धावत मॅच कडे आपण व्हाइट बॉल आहे 7 धावायलेत एका बॉल मध्ये आता मात्र 21 धावांची विजयासाठी गरज येणार आहे 5 चेंडूंमध्ये 5 चेंडू 21 धावांची गरज गोलंदाज अंकित रेडी झाले पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती पुढचा चेंडू पंच घोषित करतात डेथ बॉल 5 चेंडू आणि 21 धावांची अजूनही विजयासाठी गरज आहे अजूनही समीकरण भरपूर मोठं आहे टीम चौधरपाडासाठी 5 बॉल 21 धावांची गरज गोलंदाज अंकित बॉलिंग मार्क वर रेडी झालाय पुन्हा एकदा जावे सा फटका हवेत आहे क्षेत्ररक्षक पोहोचतील का बॉल मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडतो तोपर्यंत दोन धावा अतिशय वेगाने मैदानामध्ये कंप्लीट केले जातात गुड रन बिटवीन द विकेट आता मात्र 29 धावांची गरज आहे शेवटचे 4 बॉल बाकी आहेत 4 चेंडू 29 धावांची गरज 3 ते 2 मोठे फटके कंपल्सरी तुम्हाला मारायचे आहेत प्रत्येक बॉल वरती संघर्ष करायचा आहे प्रत्येक बॉलच्या पाठीमागे मोठा प्रहार करायचा आहे न थकता न हरता तुम्हाला प्रयत्न मैदानामध्ये करत राहायचे जो जिंकेल तो नक्कीच मैदानामध्ये इतिहास घडवेल 4 बॉल आणि 29 धावांची विजयासाठी गरज आहे विशाल जो मात्र वैयक्तिक खेळतोय तो म्हणजे 23 या धावसंख्येवरती खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते यावेळेस हा फटका देखील फसला एक रन पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना दोन धावा पूर्ण झाल्यात आता मात्र 3 बॉल मध्ये 3 षटकार कंपल्सरी ठोकायचे हा सामना जिंकण्यासाठी 17 धावांची विजयासाठी गरज आहे 3 बॉल शेवटच्या मैदानामध्ये शिल्लक आहेत संघर्ष शेवटच्या टप्प्यापर्यंत टीमला करायचा आहे लास्ट मुमेंट पर्यंत फाईट त्यांना या मैदानामध्ये करायची आहे नवनीत सूर्य साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून 2 षटकार 1 चौकार आला तर सुपर ओव्हर होईल स्पर्धेचा नियम आहे जर सामना बरोबरी सुटला तर थेट सुपर ओव्हर मध्ये सामना जाईल परंतु 17 धावांची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी आणि बॉल शिल्लक आहे शेवटचे 3 चेंडू 17 धावांची गरज अंकित दळवी बापगाव एंड कांडा 3 बॉल आणि अजूनही 17 धावांची गरज आहे दबाव आहे दोन्ही टीम वरती दोन्ही फलंदाजांवरती गोलंदाजावरती मात्र दबाव आणि दडपणाला झुगारून तुम्हाला मैदानामध्ये खेळ करावा लागेल ही स्पर्धा तुम्हाला जिंकायची असेल तर 3 बॉल 17 धावांची गरज यावेळेस 6 चेंडू वाईड ऑफ स्टंपच्या नक्की चेंडू थोडासा बाहेर फेकलाय पंचाळीसला म्हणजे वाईड बॉलचा डाव्याचा बॅट्समन आहे विशाल बेनिफिट आहे विशालकडे मोठा फटका तो नक्कीच लगावू शकतो मैदानाच्या आतमध्ये यावेळेस हा फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर या षटकाराने आशा पल्लवित केल्या टीम नक्षत्र चौधरपाडाच्या फास्ट खेळाडूचा विनंती असेल मित्रांना भरपूर वेळ होतोय थोडा फास्ट खेळा 1 तासाच्या वरती सामन्याला वेळ झाला या 2 चेंडू आणि 10 धावांची आता मात्र विजयासाठी गरज आहे चला मोरेश्वर थोडा फास्ट खेळा विनंती असेल मित्रांनो जी टाइम आहे फक्त तुम्हाला 25 मिनिटं आहेत 5 ओव्हर फेकण्यासाठी भरपूर वेळ निघून गेला सामन्यासाठी 1 तासाच्या वरती टाइम निघून गेलाय 2 चेंडू आणि 10 धावांची विजयासाठी गरज मॅच होती कुठे आली कुठे सामना इथे रंगतदार स्थितीमध्ये येतोय 6व्या क्रमांकावरती विशालला पाठवलंय आणि 6व्या क्रमांकावरती विशालने आपलं काम पूर्ण केलंय
दोन चेंडू दहा धावांची गरज। हा आहे महत्त्वाचा बॉल, या बॉल वरती जर डॉट बॉल आला तर मॅच इथे मात्र जिंकू शकेल नानकर टीम, आणि जर या बॉल वरती मोठा फटका आला तर लास्ट मोमेंट पर्यंत हा सामना जिवंत राहू शकतो। दोन चेंडू दहा धावांची गरज, मॅच कुठे जाईल, नानकरला की चौदर वाड्याला? दोन बॉल दहा धावांची गरज। यावेळेस जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळते आणि आ आहे डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी। आता मात्र एका बॉल मध्ये दहा धावांची गरज आहे, चला फिल्डिंग लावा लगेचच टीम नानकर। मित्रांनो भरपूर वेळ झालाय, एक चेंडू दहा धावांची गरज, बघा बरोबर वाईड वर्कर होता, बरोबर फाईटच्या अगोदर इनकच बॉल आतमध्ये टाकला गोलंदाज अंकितने। अंकितला माहिती जर मी बॉल ऑफस्टिक वरती खेळला तर या साईडला समोरची दिशेला षटकार मारणं फार कठीण असेल फलंदाज विशालसाठी, तिथेच बरोबर त्याने टप्पा आखडला, जबरदस्त गोलंदाजी करतो अंकित। एक बॉल आणि आता मात्र सहा धावांची विजयासाठी दहा धावांची विजयासाठी गरज आहे। एका बॉल मध्ये 28 ची गरज होती, एकूण सहा बॉल मध्ये, आता मात्र एका बॉल मध्ये दहा धावांची विजयासाठी गरज आहे विजयाच्या उंबरट्यावरची टीम नानकर। चला मित्रांनो फिल्डिंग लावा, फास्ट फास्ट खेळूया, मोरीचर भरपूर वेळ झाला आहे मॅचला। एक चेंडू आणि दहा धावांची विजयासाठी गरज। यावेळेस चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातो चार धावांसाठी आणि सामना इथे मात्र जिंकलाय तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स नानकरने। लाईनअप करा, लाईनअप करा मित्रांनो, हस्तांतरण करणे त्यानंतर बाहेर या। आणि सामना यानंतरचा चार ओव्हरचा असेल याची नोंद घ्या, यानंतरची मॅच चार ओव्हरची।